धनगर समाज अनुसूचित जमातीच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी धनगर समाज आरक्षण ॲक्शन कमिटी आणि जयमल्हार सेनेच्या वतीने राज्यव्यापी अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आले नांदेडमध्ये देखील जय मल्हार सेनेच्या वतीने काळेश्वर येथील विष्णुपुरी धरणात अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आले अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी धनगर समाज मागील अनेक वर्षापासून संघर्ष करीत आहे पण राज्य शासनाने धनगर समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी मल्हार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा नोव्हेंबरमध्ये भरो आंदोलन करण्याचा इशारा जयमल्ल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस मारुती चिंतले यांनी दिला आहे धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी हे आमचं राज्यव्यापी अर्ध जल समाधी आंदोलन होत धनगर समाजाचा आरक्षणाच्या एस टी आरक्षणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहितानाच अनुसूचित जमातीच्या घटने तरतूद केलेली आहे परंतु आ, द राजकीय राजकार राज्यकर्त्यांची जी उदासीनता आहे या उदाशी उदासीनतेमुळे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश अंमलबजावणी झालेली नाही त्यासाठी आम्ही आज बावीस ऑक्टोबर रोजे फर्म संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी अकरा वाजता हे आंदोलन करत आहोत या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतो की लवकरात लवकर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी अन्यथा धनगर समाज आगामी काळामध्ये सव्वीस नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आमचं मोठं जल जेलभरो आंदोलन आम्ही लवकरात लवकर जाहीर करू